नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमत डॉट कॉमच्या ग्राउंड झिरो कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, गेले काही दिवस आपण लोकमत युट्यूबवर सातत्याने मास्कच्या किमतीविषयी वेगवेगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत. सरकार, राज्य सरकार कशा पद्धतीने मास्कच्या खरेदीमध्ये सावळा गोंधळ घालतंय तेही आपण पाहिलेलं आहे. राज्य सरकारचेच वेगवेगळे विभाग, लातूरचा कलेक्टर असेल, रायगडचा कलेक्टर असेल किंवा औरंगाबादचा असेल किंवा नागपूरचा असेल, प्रत्येक जण वेगवेगळ्या दराने मास्क विकत घेत आहे. कोणी 42 रुपयाला घेत आहे तर कोणी 230 रुपयाला घेत आहे आणि सरकार यावर काहीही करायला तयार नाही. लोकमतने हा विषय जेव्हा लावून धरला तेव्हा आरोग्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आम्ही याच्यावर एक कमिटी नेमतोय आणि 31 जुलैला त्यांनी ही कमिटी नेमली आहे 3 लोकांची आणि त्यांना 3 दिवसात अहवाल द्या म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे. मित्र हो, या विषयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रात FDA मध्ये ज्यांनी एक कारकीर्द गाजवली आणि FDA विभाग काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला ज्यांनी त्या विभागाची ओळख करून दिली असे FDAचे तत्कालीन कमिशनर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव आणि पुणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त महेश जगडेजी आज आपल्या सोबत आहेत. मी त्यांना या चर्चेसाठी बोलवलंय. जगडे साहेब, आपलं लोकमतमध्ये मनपूर्वक स्वागत. ज्या पद्धतीने सरकारने मास्कच्या खरेदीवर सावळा गोंधळ सुरू केलेला आहे आणि किमती नियंत्रणात आणताना सरकार दिसत नाही, त्याबद्दलची मला पहिली प्रतिक्रिया आपली पाहिजे, मग आपण प्रश्नांवर जाऊ. यामध्ये असं आहे की खरं म्हणजे की हे COVID-19 हा रोग प्रतिबंधात्मक करण्याचा आहे, तो क्युअर करण्याचा नाहीये. आणि मग प्रतिबंधक करण्यासाठी खरं म्हणजे की शासनाने, केंद्र शासनाने आणि लोकल पातळीवरती त्याचा खरं म्हणजे की पाठपुरावा करायला पाहिजे होता. हा 5 गोष्टीचा विषय आहे. एक तर तो या देशामध्ये होऊ द्यायला नको पाहिजे होता. आल्यानंतर मग लॉकडाऊन करायला पाहिजे. ते लॉकडाऊन ते काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की सोशल डिस्टन्सिंग आपण एका पदापासून 6 फुटाच्या पेक्षा जास्त अंतर मिळलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे मास्क आणि 5वी गोष्ट म्हणजे हात साफ धुणे आणि ते सॅनिटाईज ठेवणे. ह्या 5 गोष्टीवरती हे सगळं अवलंबून आहे आणि हे जर केलं तरच हा रोग कंट्रोलमध्ये येऊ शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती. आता पहिली गोष्ट गेली, देशामध्ये तो आलेला आहे. दुसरी गोष्ट ते लॉकडाऊनचं काय झालं आपल्या सगळ्यांना आपण आता हे करतोय. आता प्रश्न फक्त कसला राहिलेला आहे की सोशल डिस्टन्सिंग आणि मग मास्क आणि सॅनिटायझेशन. आज आपण जे विचार करतो आहोत की मास्कच्या बाबतीमध्ये आणि जे सॅनिटायझर होतं त्यांच्या मास्कचा विषय खरं म्हणजे की लोकमध्ये लावून धरला होता. खरं म्हणजे हा मास्कचा विषय एकदम सुरुवातीलाच ज्यावेळेस असं समजलं की मास्क हे इंटिग्रल पार्ट आहे, अतिशय क्रिटिकल पार्ट आहे हा रोग कमी करण्यामध्ये, त्याच वेळेस खरं म्हणजे की शासनाने, आणि मी ज्यावेळेस शासन म्हणतो त्यावेळेस मुख्यमंत्री किंवा मंत्री यांच्यापेक्षा जे 30-35 वर्ष प्रशासनामध्ये टेक्निकल सगळं नॉलेज आहे, ट्रेनिंग आहे, अशी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी बोलतो. अगदी बरोबर. राज्य मुख्य सचिवांच्या अंडर एक कमिटी असते डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली, आणि त्या कमिटीचे ते चेअरमन असतात आणि त्यांनी मग एक सगळे निर्णय घेतात. खरं म्हणजे की मग कायद्यातल्या तरतूद आहेत का? हा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट पूर्ण एम्पॉवर करतो या कमिटीला आणि मुख्य सचिवांना. तसंच आपल्याकडे जो एपिडेमिक ऍक्ट आहे 1897चा, तोही प्रचंड पॉवर देतो. आणि शिवाय महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियम जो आहे तोही 319 कलम आहे, तो सगळ्या आयुक्तांना राज्य शासनाच्या परवानगीने हे करतो. त्यामुळे कुठे वैधानिकचा प्रॉब्लेम आहे का? नाहीये. त्या उलट त्यावरती केंद्र शासनाने मग हा एसेन्शियल कमोडिटीज खाली काही आणले आणि नंतर आता ते काढले, ती गोष्ट वेगळी. पण खरं म्हणजे की मास्कच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मुख्य सचिवांची कमिटी ही जबाबदारी होती की याच्यामध्ये पब्लिसिटी झाली पाहिजे होती महाराष्ट्रामध्ये की मास्क प्रकरण काय आहे आणि काय केलं पाहिजे. मास्क हे 2 पद्धतीने, एक ते प्रशासनामध्ये शासनामध्ये वापरायचे मास्क हॉस्पिटलमध्ये असतील किंवा त्यांचे कोविड केअर सेंटरमध्ये असतील किंवा वॉर्डमध्ये असतील तिथे कुठले मास्क वापरायचे, डॉक्टरने कुठले मास्क वापरायचे आणि मग जनतेने कुठले मास्क वापरायचे. खरं म्हणजे याच्यामध्ये आजही लोकांच्या मध्ये संभ्रम आहे की कोण म्हणतो की N95 व्हायचं, कोण अमुक आहे N99, याच्या मागे सगळे पळालेले जातात आणि मग कन्फ्युजन अजून आहे. त्यामुळे मेजर फेल्युअर असं आहे की ह्या कमिटीने राज्यामध्ये याची पाहिजे तशी पब्लिसिटी केलेली नाही. प्रश्न आता कुठला आला की आपण शासनाच्या बाबतीमध्ये बघूया की शासनामध्ये खरं म्हणजे की ज्यावेळेस मास्कचा विषय आला आणि मोठ्या प्रमाणात मास्क लागणार आहे, त्यावेळेस पहिल्या 1-2 दिवसातच की स्टँडर्ड ठरवून दिले पाहिजे होते की तुमचे क्रिटिकल केअर युनिटमध्ये कुठले मास्क, डॉक्टरांनी नेहमी काळजी कुठले मास्क, नॉर्मल वॉर्डमध्ये कुठले मास्क, विलगीकरण कक्षामध्ये कुठले मास्क, हे त्यांनी ठरवून दिलं पाहिजे पहिल्या 2 दिवसामध्ये. आणि ते शक्य होतं कारण एवढा मोठा नॉलेज बेस आपल्याकडे आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे ठरल्यानंतर मग त्याची क्वालिटी आणि क्वालिटी नंतर मग कुठलं मटेरियल त्याच्यामध्ये वापरलं पाहिजे, मटेरियलपेक्षा त्याची स्टँडर्ड ठरवून दिली पाहिजे. कुणी असं म्हटलं की नाही हा 3 लेअरचा आहे तर तो 3 लेअरचा होत नाही, कोणाचाच त्याच्यावरती कंट्रोल नाही.
त्यामुळे पहिल्या 2-3-4 दिवसामध्ये त्याची क्वालिटी कुणी कुठे वापरायचं आणि त्याच्या किमती ठरवणं फार डिफिकल्ट नाहीये. त्याचा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही त्याच्या मटेरियल आणि प्रोसेसवरती आणि प्रॉफिट वरती असते. ही कारण दिसणार आणि त्याच्यामध्ये डायरेक्शन द्यायला पाहिजे होते संपूर्ण राज्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लोकांचा जीव वाचवणं हे बरोबर आहेच, पण शासन पब्लिकचा जो पैसा आहे तो खरा म्हणजे की असा वाया जाता का म्हणे. जसं लोकमत मोठ्या प्रमाणामध्ये ही एक मोहीम चालवली आणि एक एक्सपोज केलं की राज्यामध्ये तोच मास्क काही ठिकाणी अतिशय कमी किमतीला मिळतो आणि जो काही भरमसाठ, म्हणजे मला तर आश्चर्य वाटलं हे वाचून की अशा पद्धतीचं प्रशासन राज्यामध्ये आहे अशी इतकी मोठी आहे. खरं म्हणजे की हे त्या कमिटीला समजलं पाहिजे होतं, त्यांनी डायरेक्शन दिले पाहिजे होते की अशा पद्धतीने रेट कॉन्ट्रॅक्ट सारख्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या. दगडेसाहेब आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. हापकिननी हा मास्क 17.5 रुपयाला विकत घेतला होता मार्च महिन्यामध्ये जेव्हा कोरोनाची साथ सुरू झाली होती. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने एक आदेश काढला आणि तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पातळीवर घेऊ शकतात असा आदेश काढला. त्याचा आधार घेऊन प्रत्येकाने आपल्या मनाला वाटेल ते उद्योग केले, आजही करतायत, तो आदेश कायम आहे. माझा मूळ मुद्दा असा आहे याच्यात आणखी एक, की केवळ राज्य सरकारची चूक आहे असंही नाही. वस्तू आणि सेवा कायद्यामध्ये आणल्या ज्या इसेन्शियल वस्तू म्हणून आणल्या आणि नंतर त्या काढूनही टाकल्या, म्हणजे त्याचं एक मोठं राजकारण झालं. याआधी मास्क आणि सॅनिटायझर वस्तू आणि सेवा कायद्यात आणल्या, त्याच्या किमती वाढवून घेतल्या गेल्या आणि आता ते परत काढून टाकलं गेलं. हे जे काही राजकारण कंपन्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलं आणि केंद्रानी ते आता त्याच्यातून वगळून टाकलं, राज्य सरकारही याच्यावर कुठली भूमिका घ्यायला तयार नाही, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? खरं म्हणजे की केंद्राने आता हे फार माझ्या दृष्टीने एक प्रशासनाचा भाग म्हणून मी बजावते सुरू इतक्या लवकर हे खरं म्हणजे की ते बघायचं काही कारण नव्हतं. ते आहेच काही दिवस अजून पुढे चालू ठेवलं पाहिजे होतं, कारण अद्याप मास्क वापरण्याची संख्या ती खरं म्हणजे वाढणारच आहे, त्याची काही कमी होणार नाहीये. आणि मॅन्युफॅक्चरिंग किती युनिट्स वाढले याची आपल्याकडे कुणाकडे जंत्री नाहीये, यादी नाही कितके मॅन्युफॅक्चरिंग वाढलेले आहे. हा निर्णय कसा झाला मला माहित नाही, पण मला वाटतं की केंद्र शासनाने जरी निर्णय काही जरी घेतला असेल तर राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी विशेषतः कमिटीने एक केलं पाहिजे होतं की मग केंद्र शासन जर करत नसेल तर मग आपण राज्य शासनाने करायला काय हरकत आहे. आता आज जी कमिटीची स्थापन केली आपण जे सांगतात, खरं म्हणजे आपल्याकडे मला सांगायला खूप समज की नवीन जो GR आहे तो आपल्याकडे पहिल्याने येतो, म्हणजे तुमचा ऍक्सेस तसा चांगला आहे या सगळ्या गोष्टी. पण हे जे आज जे केलं ते खरं म्हणजे की 24 मार्चला ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं होतं त्याच्या दरम्यानच करायला पाहिजे होतं. हे कुठेतरी इथे प्रशासन फार मोठ्या पद्धतीने याचं फेल्युअर आहे प्रशासनाचं. मी राजकीय फेल्युअर याच्यासाठी म्हणत नाहीये की त्यांना याचं काही ट्रेनिंग नसतं किंवा त्यांना व्हिज्युअलायझेशन करण्याची तशी त्यांच्याकडे अपेक्षाही नाहीये. त्यामुळे आजचा जो GR निघालेला आहे तो GR त्यावेळेस निघाला पाहिजे होता, किंवा केंद्र शासनाने ज्यावेळेस हे याच्यातून वगळलं एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, त्यावेळच्या दुसऱ्या दिवशी हा GR काढायला पाहिजे होता. खरं म्हणजे बैल केला आणि सोपा केला अशी जी परिस्थिती असते त्यामध्ये हे सगळं चालू आहे. वस्तू आणि सेवा कायद्यामध्ये एखादी वस्तू इन्क्लूड करायचा अधिकार केंद्र सरकारचा आहे, राज्य सरकारला मास्क आणि सॅनिटायझर या कायद्यात आणण्याचे अधिकार या कालावधीत आहेत का? या जर आपण कायद्याचं जर वाचन केलं तर एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये की हा कायद्यामध्ये या दोन्ही वस्तू आणण्याचा राज्य शासनाला अजिबात अधिकार नाही, पण मग आपण हातावर हात धरून बसणार आहोत का? म्हणून माझं म्हणणं आहे की ह्या समितीने जो एपिडेमिक ऍक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकता, किंवा मग खालची कमिटी मुख्य सचिवांची कमिटी आहे की ज्या कमिटीला हे अधिकार दिलेले होते, ज्या कमिटीने लॉकडाऊन केलं, ज्या कमिटीने सोशल डिस्टन्सिंग केलं, ज्या कमिटीने जिल्ह्या जिल्ह्यातून जाणं येणं बंद केलं, जे कायद्यामध्ये तसं नाहीये पण हे करावं लागलं आणि ते पाळलं जात आहे. मग इथे का नाही? इथे काही कोणाचे जर असे कमर्शियल इंटरेस्ट जर गार्ड करण्यासाठी असं होत असेल तर मला वाटतं की ते ऑब्जेक्शनेबल आहे. बाकी गोष्टी तुम्ही करू शकता, मी इथे करायला काय हरकत? हा माझा फक्त एक प्रश्न आहे आणि मला वाटतं त्यांनी ते करायला पाहिजे. दगडेसाहेब आपण मला आणखी एक सांगा की ICMR एक निर्देश दिलेले होते की ज्या मास्कला वॉल असतो असे मास्क वापरू नयेत असा ICMR निर्देश आहे. त्याच्या मागचं काय सायंटिफिक कारण आहे आणि असे मास्क वापरावेत की वापरू नयेत हा पहिला भाग मी आधी विचारतो मग त्याच्या पुढे जाऊ. याच्यामध्ये असं आहे की N95 आणि ते वॉलच्या मास्कचा काय संबंध आहे? वॉल हे कुठल्याही मास्कला लावता येते, सगळ्या मास्कला वॉल लावता येते. वॉल म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही हवा आत घेता, श्वास तुम्ही आत घेता त्यावेळेस फिल्टर होऊन हवा आत जाते आणि ज्यावेळेस तुम्ही श्वास बाहेर सोडता त्यावेळेस फिल्टर होत नाही, ती झडप उघडते आणि हवा न फिल्टर होताच बाहेर जाते. याचा अर्थ असा आहे की ह्या मास्कने समजा एखाद्याला जर कोविड झालेला असेल
आणि तो सिम्प्टोमॅटिक नसेल तर ते सगळे ते जसेच्या तसे सगळे त्याचे व्हायरसेस बाहेर जातील आणि आजूबाजूचे लोक इन्फेक्ट होऊ शकतील हे त्याच्यामध्ये पडू शकतात. त्यामुळे आयसीएमआरचं याच्यामध्ये एक मोठं चुकलेलं आहे की त्यांनी ऍडवायझरी काढण्यात ते गव्हर्नमेंटची बॉडी आहे, त्यांनी शासनाला फोर्स केलं पाहिजे होतं की याच्यावरती तुम्ही बंदी आणा, प्रोडक्शनवरती बंदी आणा आणि विक्रीवरती बंदी आणा आणि त्याच्यावरती हेवी पेनल्टी लावा. कारण हे जे होत आहे की खरं म्हणजे की आपल्याकडे मोठे मोठे नेते अधिकारी सुद्धा हे वापरतात आणि हे मोठा एक प्रकारचं स्प्रेड करण्यामध्ये एक मोठं त्याचं कारण आहे. मला असं वाटतं की याच्यावरती बंदी आता केंद्र शासनाने जरी घातली नसेल तर राज्याने घालावी. आणि तसं मी खरं म्हणजे यापूर्वी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला आणि आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाला ट्विट करून याच्यावरती बंदी प्रोडक्शनवरती आणि तुमच्या याच्यावरती विक्रीवरती बंदी आणावी. हे जर आणलं नाही तर मला वाटतं की ह्या याला काही अर्थ नाहीये, हे एक दिखावा आहे. असे हे वॉल असणारे मास्क जे आहेत त्याच्यावर बंदी आणण्याचं काम राज्य सरकारमध्ये कुठल्या विभागाचं आहे आणि ते किती गंभीरपणे हे करू शकतात, त्यांना ते अधिकार आहेत का? याच्यामध्ये राज्य सरकारच्या कुठल्याही खात्याकडे असं स्पेसिफिकली, कारण हा सगळ्या नवीन गोष्टी आहेत. ज्यावेळेस कायदे बनवण्यात आले होते त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठलं असं काही वस्तू असाव्यात किंवा त्याच्यामध्ये असे असे टिकणं असं काही नसतं. म्हणून ज्यावेळेस डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 आला किंवा 1897 कायदा आहे, एपिडेमिक ऍक्ट आहे, त्याच्यात त्यांनी केलं की आम्हाला काय माहित नाही ज्यावेळेस काय किंवा तुमचा प्रांतिक अधिनियम त्याच्यामध्ये मी आपल्याला असं फक्त वाचून दाखवतो की अशा प्रसंगी कोणताही संसर्ग उद्भवला असेल तर कायद्याच्या सामान्य तत्त्वासाठी अपुरे आहेत किंवा काही दुसऱ्या कायद्यात काही असलं तर तुम्ही काही करू शकता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एखादी जर महासंकट आलं तर आपण हातावर हात घालून बसण्यासारखी परिस्थिती नाहीये. 21व्या शतकातलं आपण प्रशासन आहोत, तसे कायद्यात तरतुदी केलेल्या आहेत की आपण त्याच्यामध्ये एम्पॉवर्ड आहोत, आपल्याला तसे अधिकार आहेत, तर ते जाणून घेऊन ते करण्याची गरज आहे. माझा अगदी हाच मुद्दा होता की राज्य सरकार जर खाजगी हॉस्पिटलमधले 80% बेड स्वतःकडे घेऊ शकतं, तपासण्यांचे दर 4,500 2,200-2,500 करू शकतं, तर मास्कच्या किमती ज्या प्रत्येकाला गरज आहे मास्कची, ज्याला कोविड आहे ज्याला नाही अशा प्रत्येकाला रोज मास्क वापरायची गरज आहे, याचं प्रोडक्शन प्रचंड होणार आहे, याच्यात मोठे आर्थिक व्यवहार होणार आहेत, हे लक्षात घेऊन कुठेतरी मग सरकारमधले काही अधिकारी असतील किंवा काही मंत्री असतील काही नेते असतील हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करतायत, असा जर निष्कर्ष माझ्यासारख्या पत्रकारांनी काढला तर तुम्ही माजी FDI आयुक्त म्हणून काय सांगा? यामध्ये असं आहे की खरं म्हणजे की ह्या कमिटीने जे मुख्य सचिवांची एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे, एम्पॉवर्ड कमिटी आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली, त्या कमिटीने हा निर्णय घेतला पाहिजे. जर कुणाचा प्रेशर असेल, राजकीय प्रेशर असेल, तर त्यांनी खरं म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं पाहिजे की राजकीय प्रेशर आहे. आपल्याला माहिती आहे की 2013 एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे, त्या निर्णयाप्रमाणे जर तुम्हाला कोणी तोंडी काही आदेश देत असेल तर तुम्ही ते आदेश ऐकायचे नाही, ते लेखी आदेश घ्यायचे आणि मग काम करायचं. मग सुप्रीम कोर्टाचे आदेश काय नुसतेच वाचण्यासाठी नसतात, त्या कमिटीने मुख्य सचिवांनी त्याचा अंमलबजावणी करायचं असेल. प्रेशर तर येत असतील, हरकत नाहीये, प्रेशर येणार, लोकशाही आहे शेवटी, पण ते किती पाळायचे आणि त्याच्यामुळे मग लोकांचं किती नुकसान करू द्यायचं किंवा शासनाच्या ट्रेझरीचं किती नुकसान करून द्यायचं, ह्या गोष्टी ह्या कमिटीने आणि यंत्रणेने बघायच्यात. मला वाटतं की ब्युरोक्रसीचं हे फेल्युअर आहे. राजकीय फेल्युअर तर आपण मग आम्ही फार फार असं शॉर्ट हे घेतो की आम्हाला वरून प्रेशर होतो म्हणून, असलं नसलं तरी आम्ही तो एक स्टँड घेतो की वरून प्रेशर होतो. मुळात शासनाच्या तिजोरीचं किती नुकसान होऊ द्यायचं याही पेक्षा लोकांचं किती नुकसान होतंय याचा विचार आज कुठलीच यंत्रणा करायला तयार नाही. 31 जुलैला जी कमिटी 3-4 सदस्यांची केली आणि त्यांना 3 दिवसाच्या आत अहवाल द्या आणि रेट फिक्स करा असं सांगितलेलं आहे, ही सुद्धा धूळफेक ठरू नये असं आम्हाला वाटतं. पण मी आपल्याला एक विचारतो की आपण आज जर FDA कमिशनर असता तर आपण काय केलं असतं? मी जर FDA कमिशनर असतो तर या जी कमिटी आहे, एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे मुख्य सचिव आमदार, त्यांना कन्व्हिन्स केलं असतं की या सगळ्या गोष्टींची गरज काय आहे आणि त्यामुळे जर ते कन्व्हिन्स झाले नसते तर मग असं प्रपोजल असतं की त्यांना ते रिजेक्ट करणं मुश्किल केलं असतं की सर्व अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये थोडंसं सजग होऊन आणि सजग होणं सुद्धा आता काही 1 दिवसानंतर 2 दिवसानंतर तात्कालिक सजग होणे करणं गरजेचं होतं. आणि मला वाटतं की जसं होत नसेल हा रोग कंट्रोल करण्याचा थोडासा मग ते अतिशय जास्त चॅलेंजिंग होऊ शकेल. मला आपल्याला फक्त एक अजून सांगायचं याच्या बाबतीमध्ये की सध्याचे आपण ज्या फेजमध्ये आहोत तो मास्क हा सगळ्यात क्रिटिकल आहे. कारण जे सरफेस वरती आपण सॅनिटायझेशन वगैरे करतो तो सुद्धा शेवटी नाकाच्या मध्येवरून जातो किंवा श्वासामधूनच जातो किंवा जो घेतला जातो तो श्वासामधूनच जात जातो. त्यामुळे मास्क हे तुमच्या सोशल डिस्टन्सिंग पेक्षा
आणि हँड सॅनिटायझेशनपेक्षा जास्त क्रिटिकल आहे आणि त्यामुळे मग राज्य शासनाने जनतेने याच्याकडे फार सजगतेने बघणं गरजेचं आहे. सगळे साहेब मी आपल्याला एक विचारतो की आपण जे सांगितलं आपण एफडीए कमिशनर असता तर काय केलं असतं हे सांगितलं, मग या सरकारमध्ये या गोष्टी आपण सरकारमध्ये होता आता अनेक वर्ष, मग या सरकारमध्ये या गोष्टी का होत नाहीत याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की राजकीय इच्छाशक्ती हे मी म्हणणार नाहीये. राजकारण्यांना त्यांना वाटतं की आपल्या जनतेचं चांगलं हवं, रोग लवकर आटोक्यात यावा आणि त्यामुळे मग ते एक्सपर्ट्स या सगळे किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे ते असे सोल्युशन्स मागत असतात. मला वाटतं की ज्या पद्धतीने खरं म्हणजे की वरिष्ठ प्रशासन किंवा ब्युरोक्रॅटिक लिडरशिप ज्याला आपण म्हणतो त्यांनी ज्या पद्धतीने बघायला पाहिजे होतं किंवा जे नॉलेज बेस तयार झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनच्या लेवल असतील हे 360 degrees विचार करण्याची जी प्रक्रिया आहे मला वाटतं कुठेतरी ती कमी पडते. त्यांनी भरपूर काम केलं आहे अरे नाही असं नाहीये, पण मग कंट्रोलही होत नाहीये. मग याच्यासाठी जर असेल तर मला वाटतं की ही वरिष्ठ जी लिडरशिप आहे प्रशासकीय लिडरशिप आहे त्यांना आणखी काहीतरी एकदा स्वतःच्या कामाच्या प्रोसेसेस बद्दल पुनर्विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं की त्याशिवाय याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता नाही. सगळे साहेब आपण खूप सभ्य शब्दात जे काही मांडायचंय ते अतिशय स्पष्ट आणि स्वच्छपणे मांडलेलं आहे. मी एक या कार्यक्रमाचा भाग म्हणून एक किस्सा कार्यक्रमाच्या शेवटी सांगतो, आज एक असाच किस्सा सांगतो आपल्याला. लातूरला एक धावपट्टी बांधून तयार झाली होती, पहिली धावपट्टी लातूर मराठवाड्यातली झालेली ती, आणि त्या धावपट्टीवर शरद पवार एका विमानाने येणार होते कार्यक्रमाला. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख त्यांच्या मंत्रिमंडळात होते आणि कल्याणीच्या विमानाने ते निघाले. त्या विमानाचे जोशी नावाचे एक पायलट होते त्या विमानात, त्यांच्या सोबत शरद पवारांच्या सोबत त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी मधुकर कोकाटे होते, विलासराव देशमुखांचे प्रायव्हेट सेक्रेटरी उदय भूपशेट्टी हे देखील त्या फ्लाईटमध्ये होते. आणि जेव्हा ते विमान हवेत घिरट्या घालत होतं त्यावेळी शरद पवारांच्या लक्षात आलं की काहीतरी पायलटचा प्रॉब्लेम दिसतोय. त्यांनी पायलटला विचारलं काही अडचण आहे का, तर पायलट म्हणाला मला एअरस्ट्रीप दिसत नाहीये. तर मग शरद पवारांनी बघितलं विमानातून खाली तर ते म्हणाले ते डाव्या हाताला जे दिसतंय ते कळंब आहे म्हणाले, कळंब नावाचा तालुका. आणि तुला काय मार्क दिलेला आहे त्यांनी, काय सांगितलंय एअरस्ट्रीपचं लोकेशन, तुला काय सिग्नल दिलेलं आहे? तर ते म्हणे की तिथे कारखान्याची चिमणी आहे, साखर कारखान्याची, असं मला मार्किंग दिलेलं आहे. तर शरद पवार म्हणाले की ठीक आहे, एक काम कर म्हणे, तू सरळ पुढे चलत राहा थोडस. आणि थोडं पुढे गेल्यानंतर तो जो काही लँडमार्क त्याला दिलेला होता ते म्हणे ते बघ तुला जी चिमणी दिसतीये ना म्हणे ती मांजरा साखर कारखान्याची चिमणी आहे, त्याच्या बाजूने घे म्हणजे तुला एअरस्ट्रीप दिसेल. आणि त्या पायलटनी जेव्हा बाजूने घेतली तेव्हा त्याला तिथे एअरस्ट्रीप दिसली ती. ज्या शरद पवारांना उभा आडवा महाराष्ट्र जमिनीवरून जेवढा माहिती आहे तेवढाच हवेतून देखील माहिती आहे, त्याच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे दोन नेते आता या सरकारमध्ये मंत्री आहेत, एक आरोग्यमंत्री आहेत एक एफडीए मंत्री आहेत. जो महाराष्ट्र शरद पवारांना आकाशातून दिसत होता त्यांच्याच पक्षाच्या दोन मंत्र्यांना साध्या मास्कचा विषय गेले 2 महिने नीटसा दिसत नाही, नीटसा समजत नाही, या मागचं कारण कळत नाही. आपल्याला जो अर्थ लावायचा तो लावा. नमस्कार.